नमस्कार, मी संकेत आवटे. 76वा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारी अनेक वर्ष आपल्यासाठी आनंदाची, भरभराटीची आणि आपल्या देशाच्या विकासाची असणार याची मला खात्री आहे. पण देशाचा विकास व्हायचा असेल ना तर कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर, कम्प्लीट लोकांचं राहणीमान आणि आपलं भविष्य जेव्हा बदलेल तेव्हाचा देश सुद्धा बदलणार आहे. म्हणूनच आझादी का अमृत महोत्सव जो साजरा केला जातोय ना, तो खऱ्या अर्थाने आपल्याही जीवनात इथून पुढे नेहमी साजरा करायचा असेल तर त्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर ठिकाणी, प्रॉपर सेक्टरमध्ये आणि प्रॉपर पर्टिक्युलर स्टॉकमध्ये होणं गरजेचं आहे. लवकरच आपण 100व्या वर्षाकडे पदार्पण करतोय, तर येणाऱ्या पुढच्या 25 वर्षासाठी असे 25 स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जे अनेक पटीनं तुमचं कॅपिटल ग्रो करू शकतात. अशा सेक्टरबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याला खूप जास्त पुढे जाऊन मागणी आहे, डिमांड आहे, आणि ही डिमांड 25 वर्षासाठी कन्सिस्टंटली अशीच राहू शकते किंबहुना वाढू पण शकते, कारण भारताची इकॉनॉमी ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे जी पुढे जाऊन अनेक पटीने वाढणार आहे. मे बी आपण अमेरिकेला सुद्धा मागे टाकू शकतो, कारण आताच मोदी साहेबांनी एक कमिटमेंट केली आहे लोकांसोबत. इस देश की इकॉनॉमी दुनिया में तीसरे नंबर पर होके रहेगी. की लवकरच भारत देशाला टॉप 3 कंट्रीज मध्ये आपण घेऊन जाणार आहोत, पण मला नाही वाटत की फक्त आपण टॉप 3 पर्यंत थांबणार आहोत. लवकरच आपण टॉप कंट्री बनणार आहोत, एक नंबरची कंट्री बनणार आहोत, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत आणि डेफिनेटली लवकरच आपण पोहोचू. त्यासाठी स्वतःची ग्रोथ होणं गरजेचं आहे. कुठलाही बदल आपल्या घरापासूनच सुरू होतो आणि मग तो पुढेपर्यंत जातो. जोपर्यंत पोटात अन्न नसेल ना तोपर्यंत आपण इतरांसाठी काही करू शकणार नाही. म्हणून पहिला स्वतःची भूक भागणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग हे सुद्धा गरजेचं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे आता सध्या भारताला ग्रो करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळे सेक्टर्स आहेत, मग कुठल्या सेक्टरवर जास्त सरकार फोकस करत आहे, कुठलं सेक्टर ग्रो झालं तर आपला देश ग्रो होऊ शकतो, यावर थोडासा आपला फोकस असायला पाहिजे. आणि तुमच्या प्रचंड कमेंट आलेत की या सब्जेक्टवर तुम्हाला व्हिडिओज हव्या होत्या, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही, कारण चॅनलला सुद्धा आपल्याला ग्रो करायचं आहे. सो मी काही सेक्टर निवडले, त्यामधलं पहिलं सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर निवडण्याचं कारण काय, जोपर्यंत देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होणार नाही तोपर्यंत देशाची ग्रोथ होणार आहे का, 100% नाही. देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याकडे आपल्या सरकारचा कल आहे किंवा निर्धार आहे. इन जनरल जर बोलायचंच झालं तर वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या भारतामध्ये येऊन मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम सवलती दिल्या जात आहेत, कारण त्यांनी येऊन मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशामध्ये करावं. यामुळे काय होणार तर प्रोडक्शन इनहाऊस आपल्या देशामध्ये होईल, मेक इन इंडिया सक्सेसफुल होईल, आपल्याच लोकांना तिकडे जॉब मिळतील, आपलाच देश अजून डेव्हलप होईल आणि डेव्हलप्ड कंट्रीमध्ये गणला जाईल. आणि त्याचाच परिणाम म्हणून या स्टॉकमध्ये सुद्धा एक चांगली ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. वेगवेगळे स्टॉक आहेत ज्यांना वेगवेगळ्या स्कीममध्ये इन्क्ल्यूड केले गेले. जसं आता भारत सरकारने PLI स्कीम लॉन्च केली, 25,900 कोटी रुपये या स्कीममधून या कंपन्यांना देण्यात येणार आहेत वेगवेगळ्या कंपन्यांना. सोबतच नवीन सेटअप्सना 25% सवलत मिळणार आहे. जो तुम्ही ओव्हरऑल खर्च करणार आहात ना सेटअपवर, त्यामधल्या 25% अमाऊंटला टोटल सरकार बिअर करणार आहे. मग त्यावेळेला वेगवेगळे वेआउट्स असतात, पण मला पाहायचे आहेत असे 5 स्टॉक जे मला वाटतात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये राजे बनू शकतात. पहिला स्टॉक ABB. आता तुम्ही स्वतः याचा अनालिसिस करायचं आहे, चार्ट जाऊन बघायचं आहे, फंडामेंटल्स बघायचे आहेत, ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की स्टॉकमध्ये दम आहे. ABBचा चार्ट जर तुम्ही बघितला तर खतरनाक ग्रो होणारा दिसतोय, सोबत त्याचे फंडामेंटल्ससुद्धा एकदम बेस्ट आहेत, जे की कन्सिस्टंटली ग्रो होताना पाहायला मिळतात. पुढचा स्टॉक आहे नवीन फ्लोरिन, हा सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये. नवीन फ्लोरिनच्या जर तुम्ही बघितलं तर एक बेस्ट ग्रोथ यानं दाखवली आणि ती सुद्धा कन्सिस्टंट आहे, क्वालिटी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग तो करतो. सोबत तिसरा स्टॉक आहे सिमेन्स. सिमेन्स सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे आणि याचा आता सध्या चार्ट जर तुम्ही बघितला तर तो सुद्धा ग्रोईंग आहे. एक कंडिशन आहे कुठलाही स्टॉक बाय करताना लक्षात घ्या, हायवर हाय म्हणजेच हायर हाईज बनवत तो वर जात असतो, लोअर हाईज बनवत वर जात असतो. रिझन बिहाइंड दॅट की स्टॉक तो अप ट्रेंड मध्ये पण असतो. अशा स्टॉकमध्ये 5-step इन्व्हेस्टिंग करणं प्रचंड गरजेचं आहे. एखादा पुलबॅक आला तर त्यामध्ये ॲव्हरेजिंग करत करत थोडा थोडा पैसा लावत आपल्याला त्याला ग्रो करायचं आहे. सोबत पुढचा स्टॉक आहे JSW स्टील, जिंदाल स्टील. प्रचंड डिमांड आहे,
प्रचंड स्टॉक प्रोग्रेसिव्ह आहे, प्रचंड प्रमाणात त्यांचं क्वालिटी प्रोडक्शन होत आहे आणि सोबतच मोठे व्हिजन सुद्धा कंपनीचे आहेत. आता इन डेप्थ अनालिसिस मी या व्हिडिओमध्ये सांगत बसणार नाही, कारण आपल्याला 25 स्टॉक पुढे कव्हर करायचे आहेत. पुढचा स्टॉक आहे APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड, वन ऑफ द खतरनाक स्टॉक तुम्ही मानू शकता याला. आणि वाढणारी पुढे डिमांड ही मी एक्सप्लेन करणारच आहे, कारण ऑटोमोबाईलची डिमांड प्रचंड वाढणार आहे आणि यासाठीच ऑटोमोबाईल बद्दल सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आपला पुढचा सेक्टर आहे ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलची वाढणारी डिमांड, का डिमांड वाढणार आहे? कारण आता आपला पर कॅपिटा इन्कम वाढतोय. गेल्या 30 वर्षात आपला पर कॅपिटा इन्कम तिप्पट झालाय. सोप्या भाषेत काय, आपली कमाई वाढते. आपली कमाई वाढते म्हणजे आपलं राहणीमान अजून बेटर होत चाललंय. डिमांड वाढत चाललेत, डिमांड वाढत चालले, त्याचा अर्थ आपली एक अपेक्षा असते दारामध्ये चारचाकी असावी. सो ही डिमांड खूप जास्त लोकांची वाढत चालली आहे, परिणामी ऑटोमोबाईलची डिमांड वाढत जाते. आता घरपती तुम्हाला टू व्हीलर पाहायला मिळतील. किती परिस्थिती गरीब असली तरी चालेल, हालाकीची असली तरी चालेल, घरावर साधी कौलं असली तरी चालेल, पण दारात किमान टू व्हीलर असते, कारण ती आता गरज बनत चालली आहे. एकदम क्विक आपल्याला मुवमेंट करायची असेल तर टू व्हीलर शिवाय पर्याय नाही. म्हणून अशा प्रकारे ऑटोमोबाईलची सुद्धा डिमांड प्रचंड पुढे जाऊन वाढत जाणार आहे. सोबतच इन्फ्रास्ट्रक्चरवर भारत सरकार खूप जास्त खर्च करत आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन प्रचंड वाढणार आहे. परत अजून व्हेकलची, ऑटोमोबाईलची डिमांड आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही पर कॅपिटा इन्कम सोबतच रिलेट केलं की भारताच्या 1,000 लोकांमागे किती गाड्या आहेत, तर आत्ता सध्या आपल्याला त्या फक्त 22 गाड्या दिसतील. म्हणजे 1,000 लोकांमागे 22 गाड्या आहेत, पण पुढे जाऊन त्या 175 होऊ शकतात 2040 पर्यंत, असा एक सर्वे सांगतो. पण माझ्या मतानुसार याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतात, कारण ज्या स्पीडने आत्ता आपण जातोय ते स्पीड भयंकर आहे. मे बी 200 क्रॉस करून पुढे जातील असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. 2023 42,500 कोटी रुपयाची बाहेरून इन्व्हेस्टमेंट ऑटोमोबाईलमध्ये आलेली आहे. ऑटोमोबाईल ओव्हरऑल GDP 7.1% कॉन्ट्रीब्युट करतं, तर ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग GDP 35% कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजेच ग्रोथ जबरदस्त आहे. पहिला स्टॉक ऑटोमोबाईल मधला आहे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीला मी का निवडलं, जरी तो हत्ती असला तर तो नेहमी हत्ती राहणार. हत्तीचा कधी उंदीर होत नाही किंवा वाघाची कधी शेळी होत नाही, वाघ हा वाघच असतो. भले तो म्हातारा होईल, म्हातारा झाला तरी त्याला आपण वाघच म्हणतो. पण हा सध्या आता मारुती सुझुकी मार्केट लीडर आहे, मार्केटमध्ये टॉप प्लेअर आहे. प्रत्येक गाड्यांपैकी दुसरी गाडी ही मारुतीची तुम्हाला पाहायला मिळते, कारण तेवढा बोलबाला आहे. EV सुद्धा त्याने आता मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे. येत्या 2 वर्षांमध्ये त्यांची गाडी आउट होणार आहे. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, अजून तेवढी इकोसिस्टम बनलेली नाही, तेवढ्या मास प्रमाणात सेलिंग होत नाही. जोपर्यंत त्याचा अवेअरनेस वाढत जाईल तोपर्यंत मारुतीची गाडी ऑलरेडी मार्केटमध्ये असणार आणि जबरदस्त सेल त्यांचा सुद्धा होणार. पण मार्केटमध्ये लीडर कोण आहे? टाटा मोटर. म्हणून आपण निवडलाय टाटा मोटरला, जो EV आता सध्या किंग आहे. त्यामुळे टाटा मोटरची प्रचंड डिमांड पुढेही कंटिन्यू राहू शकते. नो डाऊट एक नंबरची पोझिशन टाटा मोटर ठेवू शकणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या. येत्या 3 वर्षांमध्ये ती पोझिशन दुसरी कंपनी अक्वायर करेल. पण याचा अर्थ टाटा मोटरचा सेल संपेल का? तर नाही. टाटा मोटर ग्रो करतच राहणार आणि अजून त्याची ग्रोथ होत राहणार. तिसरी कंपनी आपण निवडली महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा हा ऍक्च्युली पायोनियर आहे यामधला, पण मध्ये त्यांनी प्रोडक्शन बंद केलं, सेल्स ड्रॉप झाला. EV रिलेटेड बोलतोय, पण बाकी SUVs त्यांच्या प्रचंड चालत आहेत आणि आत्ता एक सेपरेट इकोसिस्टम ते बनवत आहेत EV साठी. ऑलरेडी त्यांचं कोलॅबरेशन झालेलं आहे. 1,00,000 कोटीच्या आसपास ते आता इन्व्हेस्ट यामध्ये करून एक मोठा सेटअप बनवत आहेत आणि जो की भारतामधला लीडर होऊ शकतो. आणि तेवढं पोटेन्शियल आहे, टॉप 3 राहण्याचं महिंद्रा अँड महिंद्रामध्ये पोटेन्शियल आहे EV सेक्टरमध्ये, असं माझं मत आहे येणाऱ्या काही वर्षांमध्येच. बघूया महिंद्रा अँड महिंद्रा कुठपर्यंत जाईल. चौथा स्टॉक आहे आयशर मोटर आणि 5वा स्टॉक आहे TVS मोटर. हे दोघेही लीडर आहेत आणि चांगला परफॉर्मन्स करतच आहेत. सो यामधला कुठलाही स्टॉक रिकमेंडेशन म्हणून देत नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी देतोय. थोडा अभ्यास करा, स्टडी करा, जाणून घ्या हे कसं वर्क होत आहे आणि त्यानंतर तुम्ही विचार करू शकता कुठल्या स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. पण जर तुम्हाला शिकायचं असेल तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला शिकवू. तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे तो आम्ही करू. या नंबरला कॉल करा. पुण्यामध्ये एक ऑफलाईन बॅच होते, तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. खूप मोठा इव्हेंट होतोय, तो मिस करू नका. आणि ज्या लोकांना ऑनलाईन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा लिंक आहे आणि हा नंबर सुद्धा आहे, मिस करू नका. पुढचा सेक्टर आहे डिफेन्स. डिफेन्समध्ये प्रचंड मारामारी सुरू आहे. रिझन बिहाइंड दॅट रशिया युक्रेन
जेव्हापासून झालंय ना तेव्हा मार्केटमध्ये तंतन सुरू आहे. कुठला देश कोणावर कधी हमला करेल सांगता येत नाही. आपल्या देशाला आपण सिक्युअर ठेवायचं आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हेच आहे. आणि त्यात भारत तर मोठा देश आहे. भारत तर सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असणारा देश आहे. भारत तर सगळ्यात जास्त ग्रोईंग देश आहे. आणि प्रत्येकाचं लक्ष भारतावर आहे. आणि जर आपला देशच सिक्युअर नसेल, आपली डिफेन्स सिक्युअर नसेल, तर 100% त्याला काही अर्थ नाही. कोणी येईल आणि आपल्यावर राज्य करेल. म्हणून आपला देश आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवायला लागेल. म्हणून आपले राजकारणी असेल, सरकार असेल किंवा वेगवेगळे आपल्या डिफेन्स रिलेटेड संस्था असतील, काम करतायत अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या भारतामध्ये आहेत आणि त्यातच मेक इन इंडिया पण आहे. म्हणून या कंपन्या अजून स्ट्रॉंग बनत चालल्यात. जर आपल्याला एखादं यंत्र बनवायचं आहे, एखादं हत्यार बनवायचं आहे किंवा एखादं मोठं शस्त्रास्त्र बनवायचं आहे, तर त्यासाठी बाहेरून ऑर्डर देऊन आत आणण्यापेक्षा भारतामध्ये बनवलेलं कधी चांगलं. कारण सिक्युरिटी रिझन्स असतात ना. म्हणूनच भारतीय कंपन्यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे. आणि त्यातच भारतीय कंपन्यांनी एवढे चांगले प्रोडक्ट बिल्ड केलेत की इतर देश सुद्धा भारताला ऑर्डर देत आहेत. मग त्यात अमेरिका असेल किंवा अर्जेंटिना, फ्रान्स सारखे देश सुद्धा असतील जे भारताला ऑर्डर देण्यासाठी तयार आहेत. एवढ्या भारी आपण सबमरीन्स वगैरे आणि इतर प्रोडक्ट बनवतोय. म्हणूनच भारतीय स्टॉक खतरनाक ग्रो होण्याच्या मार्गावर आहेत. मग त्यामध्ये पहिला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, खतरनाक ग्रोथ होतीये. BHEL जबरदस्त ग्रोथ आहे. तिसरा स्टॉक भारत फोर्ज, माझगाव डॉक आणि पाचवा स्टॉक सोलार इंडस्ट्रीज. एकदा या सगळ्या स्टॉकवर नजर फिरवून घ्या आणि तुम्हाला समजेल की या स्टॉकमध्ये किती पोटेन्शियल आहे. आता या सगळ्यासाठी प्रयत्न कोणाचे सुरू आहेत? सरकारचे सुरू आहेत. मग कुठलंही शासन तिकडे असो बरं का, पण यासाठी प्रयत्न सरकारनेच करावे लागतात. जर सरकार पॉझिटिव्ह असेल तर या गोष्टी ग्रो होणार. म्हणजेच PSU सेक्टर सुद्धा ग्रो होणार, सरकारी कंपन्या सुद्धा ग्रो होणार. जर मेक इन इंडियावर आपण फोकस करतोय ना, तर इंडियन कंपन्या सुद्धा ग्रो होणार, ज्यात इंडियन पण सरकारी कंपन्या सुद्धा आहेत. मग त्या कोणकोणत्या आहेत? भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, REC लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि SJVN. या पाच कंपन्यांवर तुम्ही नजर ठेवू शकता. एवढंच नाही, मोदी साहेबांनी स्वतः सांगितलंय भाषणामध्ये की सरकारी कंपन्यांमध्ये दाव लावून बघा काय होतं. तुम्ही सुद्धा टेस्ट करू शकता. आणि ऑलरेडी ग्रोथ जबरदस्त होते मानायला पाहिजे. यापैकी काही स्टॉकचा ऑलरेडी मी रिव्ह्यू केलाय, जाऊन सर्च करू शकता स्टॉकचं नाव आणि पुढे लिहा मराठी संकेत. तुम्हाला जे व्हिडिओज हवेत ते मिळतील, कारण बराच कॉन्टेंट आपण ऑलरेडी बनवून अपलोड केलेला आहे. आता याच्या पुढे बघा, आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल, राहणीमान चांगलं करायचं असेल, अजून जास्त आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्यासाठी गरजेचं असतं हेल्दी राहणं. हेल्दी राहणं, वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणं. कारण प्रॉब्लेम हाच असतो ना, कोविड आला, कोविडमध्ये लस नसत्या तर, कॅन्सरसाठी औषध नसतं तर, HIV औषध नसतं तर, वेगवेगळे आजार येतात त्याच्यावर लस नसती तर. म्हणून यासाठी हेल्थ केअर गरजेचं आहे, हॉस्पिटल्स गरजेचे आहेत, यासाठीच फार्मा सेक्टर गरजेचं आहे. म्हणून फार्मा सेक्टरची ग्रोथ पुढे जाऊन अजून ट्रेमेंडस होणार असं मानलं जात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की कोविड येऊन गेला आता फार्माची ग्रोथ होणार नाही, पण नाही, हा त्यांचा गैरसमज आहे. फार्मा सेक्टरमधल्या सगळ्या कंपन्या डेफिनेटली नाही वाढणार, पण ठराविक कंपन्या एवढ्या ग्रो होतील की आपने सोची ना होगी 100%. सो कुठल्या कंपन्यांना आपण प्राधान्य देतोय? तर पहिली कंपनी आहे KIMS, KIMS. एकदा जाऊन बघा, खतरनाक स्टॉक आहे आणि मला त्याच्यामध्ये प्रचंड ग्रोथ दिसते. बघूया पुढे जाऊन काय होतं. दुसरा आहे JB केमिकल्स, तिसरा आहे फोर्टिस, चौथा आहे सन फार्मा आणि पाचवा आहे सिप्ला. पाचही स्टॉकवर नजर फिरवा, तुम्हाला आयडिया येईल स्टॉक्समध्ये त्या किती दम आहे. पण गुंतवणूक जर तुम्हाला वाटत असेल की एका एक्सपर्टच्या थ्रू करायचे, वेळोवेळी बाईंग सेलिंग व्हायला पाहिजे, उगाच घेऊन ठेवला तो नंतर खाली आला विनाकारण लॉसमध्ये काढायला लागला, असं जर व्हायला नको असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही आहोत. जी मदत लागेल ती आम्ही करतोय. एकदा नंबरला या कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण अशा व्हिडिओसाठी आणि अशा रिसर्चसाठी खूप मेहनत घ्यावी लागतीये. सोबतच एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा, इन डिटेल त्याचं अनालिसिस मी करून वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करेन. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.